आहे, पहिला बॉल जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन पवनच्या माध्यमातून, मात्र बीट झालाय. एक विक्रमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे. गेल्या कितीतरी सत्रांमध्ये आपल्या आमणे लोणार परिसरामध्ये 100 धावा कुठल्या संघाला बनवता आल्या नव्हत्या, आणि आता मात्र असोसिएशनची स्थापना झाल्यापासून 5-5 षटकांचे सामने आणि त्यानंतर आज ही विक्रमी धावसंख्या. आई खंडेश्वरी प्रतिष्ठान बावळी टीमच्या माध्यमातून आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. पवन आणि गौरव हे दोन सलामीचे फलंदाज आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत योगेश पाटील. धुआधार बॅटिंग करावी लागणार आहे. सुटकेचा निश्वास टाकू शकत नाहीत फलंदाज. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय सुरेख गोलंदाजी. गोलंदाजाचा आत्मविश्वास तर वाढलेलाच असणार आहे कारण फलंदाजांनी कामच तसं करून ठेवलंय. खरं तर 100 पेक्षा जास्त धावा देखील बनवल्या जाऊ शकतात, परंतु तशी फलंदाजी करावी लागणार आहे ज्या पद्धतीनं मागच्या मॅचमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंनी बॅटिंग केली होती आणि ह्या मॅचमध्ये भावाळी संघाच्या फलंदाजांनी बॅटिंग केली विदेश आणि सचिनने. तशा प्रकारची जर बॅटिंग झाली आणि गोलंदाजांना देखील मला असं वाटतं की थोड्याफार चुका कराव्या लागतील तेव्हाच तशा प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. हो नक्कीच. आणि पहिल्या जर डावाचा जर विचार केला जी इतरांकीचा अनेक किल्या रसिकाने मात्र मोठ्या फडक्यांचा आनंद घेतला असेल, परंतु नक्कीच मी पहिल्या इनिंगचा विचार तर नक्कीच मी कुठेतरी फनी मोमेंट्स पाहत होतो. ज्याप्रमाणे आपण जर पाहिले तर चोदरवाडा संघाच्या खेळाडूंकडून फार मोठ्या चुका झाल्या आणि त्या चुकांमुळेच पाहतो की आपण 100 धावांचा जो टप्पा होता तो सहजपणे पूर्ण केला या ठिकाणी भावाली संघाने. आणि हा जर धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवर सहकार आणि षटकार इथे मात्र खेळावा लागेल. यावेळेस चांगलं टायमिंग साधलंय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग क्षेत्रातून सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट, चौकार. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर आलाय कृष्णा, ज्याने भरपूर धावा खर्च केल्या आणि त्या धावा आता वसूल करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. मनगटी प्रहार केलाय, चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रातून सीमारेषेच्या बाहेर धाडलाय 4 धावांसाठी. एक चांगला फटका. हो नक्की, ते कॉन्फिडन्स वाढवणारा फटका आपण पाहतोय कारण पॉवर प्ले षटक चालू आहे, खाली क्षेत्र आहे आणि त्या दिशेने मात्र फटका पाहिला आपल्याला. परंतु नक्की तुमचं एका फटक्याने मात्र नक्की जर कार्य पूर्ण होणार नाही, अशाच प्रकारचे फटके तुम्हाला वारंवार इथे मात्र खेळावे लागतील आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी चोदरवाडा संघाच्या फलंदाजाकडे होतोय का पाहूया. प्रतिषटक 21.80 रन्स अशी सरासरी राखायची आहे. हो हो, सुरेख बॉल, परंतु थोडा जास्तच बॉल बाहेर निघून गेलाय. व्हाईटचा इशारा डावेष्टीच्या मला वाटतं बाहेर निघून गेलाय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता बॉल. प्रवीणची देखील चांगली हाईट आहे आणि खूप चांगलं बॉलिंग ॲक्शन प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. भावाळी संघ देखील फार अनुभवी संघ आहे असं नाही. आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळी संघ एक नवोदित खेळाडूंचा संघ आहे, चांगली कामगिरी करतोय. स्लोअर डिलिव्हरी होती, पिक करता आली नाही. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू जातोय शॉर्ट पॉईंटला ऑफ साईडकडे. एकच धाव मिळते, लेग बायचा इशारा करतायत पंच. नक्कीच एक संधी आहे आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळी संघाला. जर नक्कीच आज संघ जर आज क्वालिफाय झाला तर मिस्टर तुषार केणे आणि अनंत केणे याचकडनं संपूर्ण संघाला जर्सी देण्यात येणार आहे, पूर्ण गणवेश दिला जाईल. तर पाहूया या संघाचा कशा प्रकारचा परफॉर्मन्स आज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण पुनकेदा उर्द विकेटने इथे मात्र या ठिकाणी अंदाधून फटका पाहायला मिळतोय. सरळ बॅटने लॉफ केला असतात कदाचित चेंडूमध्ये संपर्क झाला असतं, परंतु नक्कीच कुठेतरी अनुभवाची कमी आपल्याला नक्कीच या ठिकाणी जाणीव झाली. आणि त्याचमध्ये पाहतो की एक सफल षटक मात्र समाप्त होतोय प्रवीणचं. फक्त आणि फक्त या षटकामध्ये प्रवीणने 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मात्र ठिकाणी प्राप्त केला. म्हणजे नक्कीच आपण विचार करू शकतो की या सामन्यावर पूर्णपणे एक दबदबा निर्माण केलेला आहे भावाळी संघाने. हो निश्चितच, ज्या पद्धतीनं धावसंख्या उभी केली आहे, कुठेतरी पहिल्याच इनिंग्समध्ये सामना त्यांच्या बाजूने मला वाटतं 80% झुकलेला आहे. 80 काय 90% म्हटलं तरी वावगणार नाही आहे कारण 109 धावा चेस करायच्या म्हणजेच काहीतरी चमत्कारिक करावं लागणार आहे फलंदाजांना. आणि त्यातल्या त्यात सुरुवात देखील खराब झाली आहे फलंदाजीमध्ये आपण पाहतोय चौदरपाडा टीमची. आणि नक्कीच हा आकडा मित्र पाहतो की भरपूर वर्षानंतर आपल्याला धावफलकर आकडा पाहायला मिळतो की एका संघाने 100 पेक्षा अधिक धावा मात्र जोडलेल्या आहेत आणि हा बहुमान मात्र पटकावला भावाळी संघाने. इथे माझा इनर एज यस बॅटला किस करून जातो एष्ट्यांच्या पाठीमागे. अजून एक चौदरपाडा संघाला धक्का लागतो या फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. सुरुवात छान केली होती चौकाराने कृष्णाने, परंतु जास्त मोठी खेळी साकारता आली नाही. एक दोन मोठे फटके किंवा एक दोन षटकांमध्ये चांगली बॅटिंग करून काही होणार नाहीये. प्रत्येक बॉलवर आता मात्र लक्ष केंद्रित करून चांगले शॉट्स खेळावे लागतील आणि शेवटपर्यंत जर मोमेंटम मिळाला तर तो राखावा लागणार आहे. प्रत्येक बॉलवर चौकार षटकार जोडणं फार कठीण कार्य असतं.
दोन गडी बाद झालेले आहेत, धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. आपण आमले लोणार परिसरामध्ये प्रथमतच एवढी मोठी धावसंख्या पाहतोय आणि 5-5 षटकांच्या आता 3 षटकांचे सामने जास्त पाहायला मिळायचे. इनसाइड एज घेऊन चंडू चाललाय, शॉर्ट वाईड इज फाईन लेगला, एक धाव मिळेल. हो नक्कीच, आणि त्याच बोलले पाहिजे की एक प्रत्येक संघाला एक सुवर्ण संधी असते की तुम्ही कोणत्याही क्षणी मात्र 5 षटकामध्ये कम बॅक करू शकता. याचं आपण जागतं उदाहरण अजय पाले असेल की जे बजरंग स्पोर्ट भावाली संघ ज्यावेळी फलंदाजी करतो नक्कीच पूर्णपणे 4 षटकामध्ये बॅकफुटला होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये पाहिले तर 5व्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी फलंदाज अनंतच्या माध्यमातून पाहिली आणि त्याच मुले पाहतो की त्या सामन्यामध्ये भावाली संघाने मात्र विजय प्राप्त केला. पुन्हा एकदा उर्दू विकेटने इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळतोय, परंतु लॉंगच्या दिशेने प्रवीण चेंडूच्या खाली कोणत्या प्रकारे चूक पाहायला मिळत नाही. अजून एक धक्का लागतोय दत्तकृपा सुधरपाडा संघाला फलंदाज बाद. अल्पेशला मिळणार आहे दुसरं यश, आमंत्रित करतोय फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी. ओवर पिच बॉल टाकतोय आणि त्या जाळ्यात अडकतायत फलंदाज. यावेळेस चांगला वेग आणि यष्ट्यांच्या बरोबर मधोमध सापडला गेलाय फलंदाज. लेग बिफोर विकेट, अनादर विकेट गोज डाऊन. दत्तकृपा चौधरपाडा संघाला लागलेला हा चौथा झटका, अतिशय दयनीय अवस्था चौधरपाडा टीमची. धावसंख्या 4-6. नक्कीच पूर्णपणे निराश केलं दत्तकृपा चौधरीपाडा संघाने आपल्या पाठीराखड्या की नक्कीच खूप मोठ्या अपेक्षा होत्या या संघाकडनं, परंतु नक्कीच गोलंदाजांचा खूपच खराब परफॉर्मन्स. त्याचप्रमाणे पहिल्या आउटफील्डमध्ये मात्र क्षेत्ररक्षणाकडून फारच चुका झाल्या आणि खूप मोठं लक्ष त्यांच्या समोर असल्या कारणाने कुठेतरी फलंदाजावर प्रेशर आहे, दबाव आहे आणि त्याच ठिकाणी मात्र पाहिले तर गोलंदाज त्याचा पुरेपूर लाभ उचलत आहेत भावाली संघाकडनं. आतापर्यंत अल्पेचा विचार तर नक्कीच 3 विकेट्स प्राप्त केले आणि आतापर्यंत गोलंदाज विकेट हॅट्रिक्सवर आहे. यस, अल्पेश इज ऑन हॅट्रिक, हॅट्रिक बॉल फेस करतोय रोहिदास. हा बॉल हवेत आहे, चिपकेलाय, परंतु फिल्डर दूर आहे. लॉंग ऑनचा खेळाडू प्रवीण जोपर्यंत बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक धाव अगदी सहजरित्या कम्प्लीट केली जाते. भरपूर काळ चेंडू हवेत होता, परंतु सर्कलच्या आतमध्ये त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नव्हता. सिंगलने आपला अकाउंट ओपन केलाय बॅट्समन रोहिदासनं आणि आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल विजय. धावसंख्या 4-7 पूर्णपणे बॅकफुटला आहे दत्तकृपा चौधरपाडा संघ. 109 धावांचा पाठलाग करतोय. यावेळेस खेळायचा होतो ऑफ साईडला, इन साईड एज लागली, चेंडूचा वेग समजू शकला नाही फलंदाज. खूप लवकर बॅट फिरवली होती त्यामुळेच आतली कड लागली. एक धाव मिळते आणि याचबरोबर पॉवर प्लेचं हे षटक समाप्त होतंय. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या 4-8. एकतर 9 धावा झालेल्या आहेत, 9 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 100 धावा बनवायचे 3 षटकांमध्ये. एकतर आपण पाहतोय की दत्तकृपा चौधरपाडा संघाचे खेळाडू जास्तीत जास्त खेळाडू नवोदित आहेत, अनुभवाची कमतरता आहे आणि असं वाटतंय की जास्त सराव देखील त्यांनी केलेला नाही, या स्पर्धेची व्यवस्थित तयारी त्यांनी केलेली नाही, त्यामुळेच त्यांची अशी दुर्दशा झालेली आहे. हो नक्की, त्यांनी पुढे जाऊन मात्र नक्की त्या चुका मात्र त्या सुधारतील, त्यात काही शंका नाही. परंतु मात्र एक चांगली अनाऊन्स आहे प्रेक्षकांसाठी, सुवर्ण संध्या आहे. तुम्ही जर सीमेरीच्या पलीकडे एखादा झेल टिपला तर सन्माननीय अविनाशजी चोरगे याचकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. जोपर्यंत अंतिम सामना होत नाही तोपर्यंत हे पारितोषिक प्रेक्षकांना दिलं जाईल. क्या बात आहे, प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी, सीमारेषेच्या बाहेर कॅच घ्या आणि कॅश घ्या. संपूर्ण 4 दिवस हे पारितोषिक लागू असणार आहे. दरम्यान अवांतर रूपाने धावखर्च केली जाते. वाईट चेंडू भरपूर प्रमाणात पाहायला मिळालेले आहेत आज. अगदी पहिल्या मॅच पासून आपण हे दृश्य पाहतोय. या सामन्या सुद्धा पाहिला तर भरपूर वेळ इथे मात्र वाया जात आहे, याचं कारण की धावा खूपच पाल आमलाल्या, अतिरिक्त चेंडू सुद्धा पाल आमलाले आणि इथे मात्र एक छोटीशी अपील पाहतोय गोलंदाजाकडे, परंतु की आत्मविश्वास मात्र या अपीलमध्ये कोणताही पाल आमलत नाही. पंचांचा लेग बायचा इशारा, अवांतर धावसंख्येत भर. ज्याप्रमाणे खासो जातोय जमिनीवर हल्लूहल्लू, त्याचप्रमाणे हा धावफलक पुढे जातोय हल्लूहल्लू. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी एक चांगली मॅच पाल आमलेली, परंतु नक्कीच एकतर्फा सामना आणि एकतर्फा प्रेम असं कोणाला
आवडत नाही, परंतु नक्कीच इथे मात्र एकतर्फा खेळ पाहायला मिळतो. इथे मात्र कॅचिंग प्रॅक्टिस पाहायला मिळते की काय, परंतु नक्कीच चेंडू कॅरी झाला नाही. हे कुठेतरी मित्र म्हणे नशिबाची साथ फलंदाजाला लाभते की अजूनही या खेळपट्टीत अधिक चेंडूचा सामना करू शकेल. मला असं वाटतं तुम्हाला एकतर्फी प्रेमाचा देखील भरपूर अनुभव आहे ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. गोलंदाजी करतोय प्रवीण. प्रवीणचं हे दुसरं षटक. ओवर पिच बॉल ड्राईव्ह केलाय व्ही मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. पॉवर प्ले संपलाय आणि आउटफील्डमध्ये जास्त फिल्डर्स पाहायला मिळत आहेत. फक्त सिंगल येईल असं वाटतंय की भावाळे संघ जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा एक वेगळी विकेट होती आणि आता विकेटमध्ये बदल झालाय की काय, दुसऱ्या विकेटवर बॅटिंग होते की काय चौधरपाडा टीमची, ज्या पद्धतीने धावा खूप संत गतीने जोडल्या जात आहेत. हो नक्कीच, आपण जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर पाहिलं तर नक्कीच एक इनिंग झाल्यानंतर अजय कुठेतरी विकेटवर रोलिंग केली जाते, परंतु असं काही इथे करण्यात आलं नाही. तीच विकेट चौधरीपाडा संघासाठी सुद्धा आहे, परंतु नक्की त्यांना फलता लाभ उचलता आला नाही. पहा फुलटा चेंडू आलेला होता, परंतु नक्की त्याच्यावर सुद्धा एक संधी होती, परंतु ती संधी गमावली. आणि असं वाटतं कुठेतरी पूर्णपणे चौधरीपाडा संघाने ज्या वेळी 109 धावांचा टार्गेट पाहिला तिथेच मात्र कुठेतरी सामना मात्र या संघाने सोडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निश्चितच निश्चितच तसंच दृश्य आहे. ते म्हणतात ना की नजरे बदली तो नजारे बदले और कश्ती बदली तो किनारे बदले. तर मॅचकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. फटका तर चांगला आहे. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर येतोय बॉलवर. थोडीशी फंबलिंग झाली आहे डीपमध्ये. दोन धावा जरूर मिळतील. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये. फक्त जे म्हणतात ना दिवस भरायचे तसं कार्य चालू आहे. दोन धावा येत आहेत. तीन षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 4-16. नक्कीच पूर्णपणे पाहिलं तर हजेरी लावण्याचे काम इथे मात्र केली जात आहे असं वाटत नाही की नक्कीच चौधरीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी संघर्ष करतो किंवा एखाद्या संघासमोर इथे मात्र नक्कीच फाईट बॅक करतो असं दृश्य मात्र पाहायला मिळत नाही. एकच संघ इथे मात्र पाहायला मिळतो ते म्हणजे आई खंडेश्वर ईश्वर भावाली संघ. काय परफॉर्मन्स या संघाने मात्र ठिकाणी पाहायला मिळतो. सर्वाधिक धावसंख्या मात्र पाहायला मिळेल. 108 धावांचं डोंगर उभं केलं. थोडासा स्पीडअप करायचा आहे, खेळ सुरू ठेवा, कारण या सामन्यामध्ये काय जास्त रस उरलेला नाही. परत नक्कीच कुठेतरी जी औपचारिकता आहे या जे ती मात्र नक्कीच आपल्याला पूर्ण करावी लागेल. हा या सामन्यात राम उरलेला नाही असं देखील म्हणू शकतो आपण. 12 चेंडू आणि 93 धावा असं समीकरण आहे. काय फटकेबाजी पाहायला मिळते. फलंदाज रोहिदास आहे त्या ठिकाणी. जणू काय असं वाटलं की नक्कीच मराठीमध्ये आपण म्हणतो चेंडूर उपट टाकण्याच्या तयारीत मध्ये होता, परंतु नक्कीच चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. भरपूर चुका झालेल्या आहेत दत्तकृपा चौधरपाडा टीमच्या माध्यमातून. पहिलीच मॅच आहे त्यांची, समजू शकतो आपण. येणाऱ्या कालावधीमध्ये चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करतील. यावेळेस फटका चांगला आहे. हुक केलाय बॉल आणि हा येतोय चौकार. रोहिदासच्या बॅट मधून निघतोय चौकार. त्याचा कॉन्फिडन्स वाढू शकेल आणि एखादी चमत्कारी इनिंग सुद्धा तो खेळू शकेल ज्याप्रमाणे त्याच्याकडे अनुभव आहे. नाही एक कार्य तो करू शकतो, प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन अजूनही करण्याची त्याच्याकडे संधी आहे. आखो टप्प्याचा बॉल पुल केला. यावेळेस बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय. ओ हो हो ब्युटिफुल कॅच आणि रोहिदासची खेळी संपुष्टात.
99% तर त्यांनी विजय मिळवलेलाच आहे. पण मला माझा प्रश्न असा आहे योगेश, की पुढच्या मॅचमध्ये देखील जयेश गोलंदाजी करेल का आणि अशाच प्रकारे तो चेंडू टाकेल का? निकित मला तरी असं वाटतं की कुठेतरी पार्ट टाइम हा गोलंदाज आहे, कारण पाहतो की अर्ध्या खेळपट्टीवर अजय या चेंडूची निकित पिचिंग करतोय आणि वारंवार कुठेतरी मात्र दिशा मात्र कुठेतरी चुकीची पाहायला मिळते, कारण डाबा एसटीवर चेंडूची फेकी पाहायला मिळते. थोडासा फास्ट केला आणि त्याचमुळे पाहतो की या ठिकाणी फलंदाजांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी पाहतोय आपण. अजूनही पाहू शकता की कुठल्या टाईपचा चेंडू होता. या ठिकाणी जर एखादा चांगला फलंदाज असता तर एखादा चेंडू सीमेरेषे पलीकडे पाहायला मिळाला असता. हा चेंडू सुद्धा पाहिला तर की चेंडू अगदी सीमेरेषे लगत इथे मात्र पाहतोय, चांगला फील करतो या डीप मध्ये क्षेत्ररक्षक विदेशच्या माध्यमातून. खूपच चांगला क्षेत्ररक्षण. आधी 41 धावांची जबरदस्त इनिंग्स पेश केली 11 चेंडूंमध्ये विदेशनं आणि आता सुरेख फिल्डिंग देखील करतोय. एक चांगला झेल देखील टिपलाय त्यांनी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि हा चौकार वाचवलाय, स्वतःला अक्षरशः झोकून दिलं. जरी पहा सामन्याचा निकाल पूर्णपणे स्पष्ट झालेलाच दिसतोय आपल्याला, तरी देखील 100% कमिटमेंट विदेशांच्या माध्यमातून कौतुकास्पद आहे. हो नक्कीच, कारण विदेशला सुद्धा माहिती आहे की यानंतर आपल्याला अजून एक सामना कदाचित इथे मात्र खेळायचा आहे आणि किती कुठेतरी कॉन्फिडन्स वाढणं गरजेचं आहे. इथे मात्र हुकण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडा वेळ चेंडू हवेत गेला. क्षेत्ररक्षक मात्र पाहतोय या ठिकाणी तीन क्षेत्ररक्षक चेंडू भोवती मात्र गिरकी घेत आहेत, परंतु फलंदाजाने फक्त शंत गतीने एकच धाव पूर्ण केली. स्ट्राईक रुटेट केली जाते कारण दोघांना मात्र समान संधी मिळणं फार गरजेचं आहे, कारण स्लॉग शॉट किल इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. येस सर, दोन्ही फलंदाजांकडे सराव करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, संधी मिळते बॅटिंग प्रॅक्टिसची, कारण आता यानंतर देखील भरपूर मोठमोठ्या स्पर्धा येणार आहेत आपल्या ओमसाई आंबळे लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये. त्यामुळेच कुठेतरी जर इथे सराव चांगला झाला तर त्याचा फायदा त्यांना येणाऱ्या स्पर्धांमध्ये देखील होऊ शकतो. यानंतरच्या मॅचेस फार महत्त्वाच्या मॅचेस असतील, मोठ्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. दरम्यान हा चेंडू याचा तो ऑन साईडला बरोबर बॅटवर घेता आला नाही, एक धाव जरूर पूर्ण केली जाईल. तर यानंतरची मॅच आहे आई गावदेवी यवई विरुद्ध जय बजरंग भावाळे ए. यवई संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर बीबी स्पोर्ट्स इताडे विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ, आणि मला वाटतं तो संघ भावाळे असणार आहे. टॉपेज सोपा झेल दुसऱ्या प्रयत्नात टिपला जातोय फलंदाज बाद.
वेल प्लेड विदेश निकी, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। अशीच खेळी तुमची नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा होईल अशी मी नक्कीच आशा बाळगतोय। आणि जाऊ आता मात्र पुढील मॅच कडे, कारण दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असणार आहे जय बजरंग स्फोट भावाल ए विरुद्ध आई गावदेवी स्फोट यवई। टॉस जिंकला यवई संघाने, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि इन्व्हाइट केलेला आहे जय बजरंग स्फोट भावाल संघाला फलंदाजीसाठी। आणि हे दृश्य आपण पाहू शकता की नक्कीच आपल्या जीवनामध्ये प्रथमतः मात्र सलामी वीर म्हणून हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय तुषार केने बी जोगेंद्र। तर एक मोठ्या